1 ऑक्टोबर 2023 रोजी बीएसएनएलचा 23वा स्थापना दिवस साजरा करण्यात आलाय. या निमित्ताने बीएसएनएलच्या स्थापना दिवसाचे औचित्य साधून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. टेलिफोन एक्सचेंज कॅम्प येथून या रॅलीला सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम पीजीएमटी बीएड बीएसएनएल अमरावती उज्ज्वल गुल्हाणे यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर या रॅलीला सुरुवात झाली आहे. टेलिफोन एक्सचेंज कॅम्प येथून ही रॅली शहरातील गर्ल्स हायस्कूल चौक, इरविन चौक, मालवीय चौक, जयस्थान चौक, जवाहर रोड, सरोज चौक, गांधी चौक, राजकमल चौक, श्याम चौक या मार्गाने शिस्तबद्ध व नियोजनबद्ध मार्गक्रमण करीत असताना अधिकारी व कर्मचारी यांनी यावेळी अमरावती शहरवासियांचं लक्ष केंद्रित केलं होतं. बीएसएनएलचे उत्पादन व सेवा तसेच वाणिज्य प्रणालीच्या माध्यमातून बीएसएनएलला ग्राहकांच्या वतीनं प्रथम क्रमांकाची पसंती दिली जाते. वी अंडरस्टँड यू बेटर, अर्थातच हम जो समजे आपको बेहतर असा अभिनव संदेश देत या रॅलीत सहभागी झालेल्या बीएसएनएलच्या अधिकारी व कर्मचारी यांनी यावेळी बीएसएनएलच्या तत्पर, विश्वसनीय, विनम्र सेवेचं महत्व शहरवासियांना तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासह पटवून दिल्याचं चित्र यावेळी दिसून आलं. या भव्य बाईक रॅली व बीएसएनएलचा लोगो असलेले व्हाईट टी शर्ट्स परिधान करून बीएसएनएलच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवित आम्ही सदैव बीएसएनएलच्या ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी कटिबद्ध आहोत याची प्रचितीच त्यांनी आणून दिल्याचं दृश्य यावेळी अमरावती शहरवासियांनी अनुभवलं आहे. 24वा फाउंडेशन डे आज आहे. या निमित्त बीएसएनएल परिवार तर्फे बाईक रॅली अरेंज के लिए आहे. आणि याचा उद्देश्य ये हा आहे की बीएसएनएल जी नवीन नवीन सर्विसेस आहे, बीएसएनएल 4G लॉन्च करते आहे, FTTH सर्विसेस आहे, सेल्स एंड मार्केटिंग मध्ये आम्हाला पुढे यायचं आहे आणि एंटरप्राइजेस बिझनेस सर्विसेस जे आहे हे मोठ्या प्रमाणात चालू करायचं आहे. लोकांमध्ये बीएसएनएलच्या सर्विसेस प्रति जागृती आणायची आहे, त्यासाठी ही एक रॅली बीएसएनएलतर्फे आज अरेंज केली आहे. ही रॅली बीएसएनएल कॅम्प ऑफिसमधून जाऊन इरविन चौक, जयस्तंभ चौक, जवाहर गेट, गांधी चौक, राजकमल चौक, श्याम चौक आणि बीएसएनएलचं जे हेड ऑफिस आहे श्याम चौकामध्ये त्या ठिकाणी ही टर्मिनेट होईल आहे. बीएसएनएलच्या या रॅलीमध्ये काफी बीएसएनएलचे जे एक्झिक्युटिव्ज आहेत, स्टाफ आहे, त्यांनी मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेशन केलं आहे आणि यानिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.